करा शांतपणा करू नकोस हा जेवढं विचारलंय त्याचं मुकाट्याने उत्तर दे नाहीतर नाहीतर काय करशील नाहीतर तुझा थोबाड फोडे ना मी असा विचारही करू नका ते मगाशी कुणाचा तरी थोबाड मी फोडेन असं तुम्ही म्हणत होतात पण आता तुमचं थोबाड फोडलं जाईल हे ए राधिका तू मध्ये पडू नकोस मी तुझ्याशी नाही बोलत मी शनायाशी बोलतोय शनाया तू मला उत्तर दे काल तुम्ही भेटला होता आणि तुमचं प्लॅनिंग होतं की नाही पळून जायचं एक्झॅक्टली आणि त्यानंतरच्या सगळ्या घटना तुम्ही ठरवलेल्या प्लॅनिंग प्रमाणेच घडतायत तू आम्ही त्या रेस्टॉरंट मध्ये भेटून बोलत होतो त्याबद्दल बोलताय का तुम्ही ऑफकोर्स येस हो त्याचबद्दल बोलतोय मी अच्छा ती रिहर्सल होती रिहर्सल श्रेयसची कसं बोलायचं त्याला काय आवडतं काय नाही त्याला कसं आहोजाव केलेला आवडतं या सगळ्याची रिहर्सल होती ती ओ नाही नाही फालतू हे खोटं बोलतेस तू सगळं खोटं आहे कालपासून जे काही घडतंय ना त्याच्याशी या श्रेयसचा काही संबंध नाही आम्हाला काही कळत नाही अरे असं काय करतो संबंध आहे त्याचा माया आत्ता म्हणाली ना तोच तिला अपडेट करत होता सगळं हो पण ते पुढे काय घडणार आहे हे सांगणार होता तो आणि तेच आता इथे घडत नाहीये नाही मला कळायला लागलंय आता याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी मिळून मोठा गेम केलाय ना माझ्या बरोबर नाही गेमच आहे हा कळताय ना मला अरे पण हे सगळं सांगायला तूच आमच्याकडे आला होतास आणि तुम्ही जर मला मॅम कडे घेऊन गेलात ना ते जे काही असेल पण सॅमीला इथे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्याच काय अरे पण आपण आता आपल्याच डोळ्यांनी बघतो ना की सौमित्र नाहीये आणि हा श्रेयस आहे मग तुझे डोळे कुठले खरे आणि कुठले खोटे हे बात झालं नाही खूप ऐकून घेतलं तुमचं पण हे असले गेम माझ्या बरोबर आमच्या बरोबर खेळायचं नाही तुम्ही सांगून ठेवतो मी मग तुम्ही काय करताय तुम्ही ठरवून गेमच करताय आणि मगाशी कुणाची तरी धिंड काढायची असं म्हणत होतात ना तुमच्या या कृत्याबद्दल आम्ही तुमची धिंड का काढू नये आणि तू काय ग एक बाई असून दुसऱ्या बाईचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीयस तू आणि तुम्ही एक पुरुष आणि एक बाई दोघ जण एकत्र आल्यानंतर त्यांचा अफेअरच असणार असा विश्वास आहे तुम्हाला दुसरं काही असूच शकत नाही त्यांच्यात मैत्री असूच शकत नाही असं वाटतं ना तुम्हाला तुमच्या या विचारांबद्दल ना खर तर तुमची धिंड काढली पाहिजे नक्की खरंच काढली पाहिजे आणि मगापासून तुम्ही जी गोष्ट सिद्ध करण्यासाठी धडपड करत होतात ना त्यातली फक्त एकच गोष्ट खरी आहे ती म्हणजे शन्याचं लग्न आता ते कधी कुठे कोणाबरोबर होणार आहे ते मी आता तुम्हाला नाही सांगू शकत झालंय का निघू शकता तुम्ही नाही तर तुमची धिंड काढायला लागेल तुमची परवानगी असेल तर ती धिंड सुद्धा काढते मी निघा आता गुरु थांब ना गुरु काय आता अरे मी काय म्हणजे ते ऐक नाही आता तू काही बोलू नको नाही हे बघा मी एक गोष्ट तुला सांगून ठेवतोय हे जे काही घडलं ना त्याच्यामध्ये माझ्या एकट्याचा दोष नाहीये जर काही असेल ना तर आपल्या दोघांचा दोष आहे कळलं त्यामुळे मला एकट्याला ब्लेम करू नको अरे मी कुठे नाही म्हणते ऐकून घेशील तर माझं मी एक्सेप्ट करतेच आहे ना इनफॅक्ट माझंच चुकलं मला ना कळत नाहीये की काय घडून गेलंय म्हणजे ना त्या दोघांचं अफेअर होतं ना ते पळून जाणार होते म्हणजे हा सगळा प्लॅन होता त्यांचा तरी मी तुला आधीपासून सांगत होतो ना हे बघ यांच्यापैकी कुणीही विश्वास ठेवायच्या लायकीचा नाहीये मी म्हंटल होतं तुला तू या भानगडीत पडू नकोस पण नाही तू ऐकलं नाहीस ना माझं हो गुरु प्लीज शांत होशील तू मला कळतेय माझी चूक मूर्ख शनायावर चूक केली ना हीच माझी चूक होती पण गुरु म्हणजे हायपर होऊन कसं चालेल प्लीज शांत हो ना तू म्हणजे या वाईटातून सुद्धा काहीतरी चांगलं घडतं हे का बघत नाहीयेस तू शनायाचं लग्न होणार आहे श्रेयसशी म्हणजे इव्हेंच्युअली आपल्या मार्गातला मोठा काटा गायबच होतोय की तू आपण आता कधीही लग्न करू शकतो लक्षात येते का तुझ्या अरे तू परत लग्नाचा विषय काढतेस नाही तू विसरलीस की आता काय झालं ते
माया त्यांनी सगळ्यांनी मिळून आपल्याला तोंडावर पाडलंय आणि तू परत लग्नाचा विषय आहे. आई एम जस्ट ट्राइंग टू मेक यू अंडरस्टँड की याच्यात आपण चांगला शोधूया. माया मला आता प्लीज लग्नाबद्दल काही ऐकायचं नाही. परत परत लग्नाचा विषय तू. अरे गुरु अरे त्या गुरुला तर खरंच असं वाटत होतं की वहिनी कुठल्याही क्षणी तुला कानाखाली वाजवेल. काय सांगतोस रे? म्हणजे हो. आणि एवढंच नाही, ते याच्याने सॅटिस्फाय होणार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की तुमची आणि शनायची दिंड काढणार होते. हा म्हणजे आतापर्यंत आपण त्यांचा जेवढा काही अपमान केला ना त्या सगळ्याचा बदला घ्यायचा होता. आणि सगळं त्यांच्या मनाप्रमाणे घडतही होतं. म्हणजे सौमित्रची बदनामी होणार होती, शनायची कटकट जाणार होती, पण शेवटी नाव घडलं. अरे यार खूप मजा आली यार. सिरियसली त्या दोघांचे चेहरे काय बघण्यासारखे झाले होते. अरे पण मी तिथे असतो तर हे सगळं कसं घडलं असतं? असं कसं घडलं? हे पण मला सांगा, तू अचानक तिकडनं गायब कसं काय झालास? काय अरे हसता काय? नाही ते नाही, तू सांग. आमची क्युरिओसिटी वाढू नका, सांगा ना यार. सांगतो सांगतो. जेव्हा हा सगळा प्लॅन ठरला ना, मुळात प्लॅन ठरायच्या आधी श्रेयस आणि मी सगळं रूम वगैरे बघून आलो होतो ऑलरेडी. त्याच्यानंतर झालं असं, जेव्हा मला आम्हाला दोघांना मायाने येऊन सांगितलं की गुरु पोचतोय 5-10 मिनिटात, त्यानंतर कधी येतील ते लोक आपल्याकडे? पण आपण जे काही करतोय ना मला इतकी मज्जा येते. आता किती स्वार्थी आहेस ग तू. मग काय हे असं आत बाहेर करता करता आमची काय अवस्था होती आम्हाला माहिती. तू आत बाहेर कशाला करत होता? एक तर आत नाही तर बाहेर एवढं करायचं. कमाल आहे श्रेयस, क्या बात आहे. म्हणजे तू वेळेवर पोहोचलास म्हणून हे सगळं घडलं. श्रेयसचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अरे पण थँक गॉड तुला काय झालं? बरं झालं श्रेयस तू शनायच्या प्रेमात पडलास आणि तू एवढी मोठी रिस्क तरी घेऊ शकलास. चुकून मी जर शनायच्या प्रेमात पडलो असतो त्या बाथरूमच्या विंडो मधून मी कसं काय गेलो असतो? बरोबर, ठीक आहे ठीक आहे. आता जरा शांत बसता का? ऐका ना मी काय म्हणते ते. एक मिनिट एक मिनिट. अजून आपल्याला बरंच काही साध्य करायचंय, पण या कानाची खबर त्या कानाला लागू न देता तेव्हा आपल्याला सावध राहायला लागणार आहे. आपण आजच त्यांना डिवचलंय तेव्हा ते काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करतील सुद्धा. आणि स्पेशली गुरुनाथ, त्यांना जरा अलर्ट राहा, तो तुला नक्की त्रास देणार आहे खूप. काही काळजी करू नको रे, मी नेहमीच अलर्ट असते त्यामुळे काही टेन्शन नाही. उद्या बघ कशी आट्यात घेते त्याला, टेन्शन नाही. फक्त शनायानी सावध राहून चालणार नाही, आपण सगळ्यांनी सावध राहायला लागणार आहे. कारण काय, ते आपल्या पाळतीवरती असू शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शनाया आणि कुणाल लग्न करणार आहेत हे त्यांना अजिबात कळता कामा नये. हा बर चला, आता आपल्याला इथं निघायला लागेल. हा हिला कुठे सोडायचं? श्रेयस तू सोडशील का? हा आता शनायाला सोडावं लागेलच मला. आज शेवटचं सोडून ये, मग हा विषय कायमचं सोडून दे. विचार करा अजूनही शनाया, म्हणजे जाता जाता काय तुमचा बदल. बॅग कुठे मागे ठेवू ना? हो हो मी घेत. ऐक ना, ऍक्च्युली हळू हळू. आय एम सॉरी श्रेया. यार तू कशाला सॉरी म्हणतोयस? म्हणजे तू इतका काळ प्रेम करतोयस माझ्यावर आणि मला माहिती पण नव्हतं मी काहीतरी हर्ट केलंच असणार आहे तुला. मीच सॉरी म्हटलं पाहिजे. अरे नाही नाही प्लीज प्लीज तू सॉरी म्हणू नकोस. खर तर मी एका वेगळ्या कारणासाठी तुला सॉरी म्हणतोय. कसं आहे, मला आत्ता जरा प्रेमाचा अर्थ कळायला लागलाय. म्हणजे आपण एखाद्यावरती प्रेम करतो म्हणजे
ती व्यक्ती आपली व्हायलाच हवी हा हट्ट करणं चुकीचं आहे ना. तुझ्या बाबतीत मी प्रेम केलं पण हट्टही केला आणि म्हणूनच तू आणि सौमित्र तुमच्यावरती सॉरी. इट्स ओके. मलाही खरं प्रेम आणि खरी फ्रेंडशिप आताच कळतंय ना. चालत आता तुझं लग्न होत आहे. तू ज्या माणसावर मनापासून प्रेम करतेस जो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो अशा माणसाशी लग्न होत आहे. आय एम रिअली हॅपी फॉर यू. थँक्स श्रेया. आणि मला खात्री आहे कुणाल तुला खूप खुश ठेवेल. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक यू. आता काय तुमचं आयुष्य सेट होत आहे. मस्त छान लग्न वगैरे होत आहे. आमचं काय तुझं काय नाही म्हणजे आमची गाडी पुढे सरकतच नाहीये ना. कसं आहे आता एकंदरीत जे काही अनुभव आलेत मला यु नो आधी तू मग पिंकी कन्फ्युजिंग. हे बघ मला ना आता असं लक्षात येते की मला प्रेमाचा अर्थ वगैरे काही कळलेला नाहीये. एक मिनिट आता तू म्हणालास ना कळलाय म्हणून अर्थ. हा नाही करेक्ट आहे अर्थ कळलाय पण प्रेम म्हणजे काय हे नाही कळलंय. म्हणजे कळलं ना तुला मी काय म्हणतोय. अर्थ कळलाय प्रेम नाही कळलं. शनाय प्लीज हसू नकोस. मी काहीतरी सिरियसली सांगतो यार शनाय प्लीज नको हसूस. यार मी काहीतरी मला तुझ्याकडनं काहीतरी सल्ला हवाय. माझ्या आयुष्याबद्दल काहीतरी बोलते तुझ्याशी. सॉरी सॉरी. हे बघ मला वाटतंय हाच जरासा प्रॉब्लेम आहे श्रेया. म्हणजे बघ मला आता जेवढं दिसतंय तेवढं काय होतंय माहितीये का. तू काही बाबतीत कन्फ्युज आहे अजूनही पण काही बाबतीत क्लिअर पण झालायस. म्हणजे तू आत्ता माझ्या आणि सौमित्रबद्दल जे काही बोललास ना ते खूप सॉर्टेड बोललास तू. आणि तुला एक सांगू का जरा पर्सनल एक्सपिरियन्सवर. आपल्या समोर जेव्हा तो योग्य माणूस येतो ना तर तुझ्या केसमध्ये ती योग्य मुलगी जेव्हा तुझ्या समोर येईल ना तेव्हा तुझं तुला कळेल अरे. फक्त यावेळेस प्रेमात पडायची घाई करायची नाही अजिबात. मला म्हणणं पटतंय तुझं कळतंय ही पण अशी मुलगी मिळणार कुठे ना. माझ्या नजरेत अशी एक मुलगी आहे. व्हॉट सिरियसली. अग मग सांग ना कोण नाव काय तिचं. माया. माया चला उशीर होतोय खूप आपण निघूया. निघूया चला चल. मी धरतो. नाही ना आई द्या इकडे. अगं तू का अशी अचानक टपकली बाई. तू का फोन नाही काय नाही काय नाही काय नाही. काल तुमच्या हातचे पोहे खाल्ले म्हटलं जाऊन कौतुक करावं. मस्त झाले होते हा पोहे. हो का. तू कुठे खाल्ले पोहे. तुम्हीच केले होते ना. शन्याकडे खाल्ले. पहिल्या घासाला ओळखलं मी. हे आईंनीच केलेत पोहे. आवडले ना. बरं वाटत बाई. आपल्या स्वयंपाकाचं कोणी कौतुक केलं ना की बाई खूप बरं वाटते. शन्याकडे काऊन गेली होती बरं. बाई ताडपोटी ती का गेलं तीन. आई तुम्ही समजता तसं काही नाहीये. बापा तू मला त्याबद्दल काही सांगू नको बरं. पलमे तोला पलमे माशा आहे ती. कुठं का करेल काही सांगू शकत नाही. हे तुम्ही किती वेळा सांगितलं बरं राधिका. त्या नादी कधी लागू नकोस. सारखी सारखी तिया जवळ जाऊ नकोस. पण तू आहेस ना. ऐकायचं नाही काही नाही. बस त्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याआधी काहीतरी करत राहायचं. मला तुझी काळजी वाटते का नाही. आई आता शन्या तशी राहिलेली नाहीये. ती सगळ्यांना धोका देईल पण आता मला धोका नाही देणार. आमची चांगली मैत्री झाली आता. नक्की नक्की. तुलस वाटतंय ना मग काही हरकत आहे. जाऊ दे ना मग विषयच संपला ना. पण का आता का केला आहे तिने. का गोंधळ घातला आहे तिना. हो गोंधळच घातलाय तिने. पण हा गोंधळ चांगला गोंधळ आहे. आता या गोंधळाला तिच्या लग्नाच्या गोंधळापर्यंत घेऊन जायचंय मला. म्हणजे सांगते आई सगळं पण मला खूप भूक लागली आहे. प्लीज काहीतरी खायला द्या ना. तुमच्या हातचं खायला आली आहे मी. सॉरी मी आंटी आंटी बरं भूक लागली असेल. आले मला काही होत नाही. अरे पण तू जरा हळू हस ना.
अरे हाळू कसं असणार? सौमित्र आणि शनायचा विषय निघाला की मला हाळू असता येत नाही. कसले त्यांचे एक एक असे कारण आहेत ना की मला असं आवरत नाही बाबा. हे आहेत ते दोघं ना एकत्र आले की कधी कोणाचं काय करणार कोणाला सांगता येणार नाही. मी पण अशीच होते लहानपणी एकदम नॉटी. बरं झालं बाबा तुमच्याशी लग्न केलं मी. मला ते सगळे लहानपणीचे दिवस पुन्हा नव्याने जगता येत आहेत. काय तू नॉटी होतीस म्हणजे तुम्हाला फसवलंस? तुम्हाला आधी सांगितलं नाहीस की तू अशी होतीस? ते इतकं महत्वाचं वाटलं नाही मला. हा बट मुद्दाम लग्न केलंय हे मात्र खरं आहे. त्याची कारण पण वेगळी आहेत. पण काय कारण आहे ते जरा सांग मला. हे बघा तुमच्याशी लग्न केल्यामुळे मला असं आयुष्यभर हसता येईल आणि बायको असून सुद्धा तुमच्यावर जोर जोरात मला ओरडता येईल. शिवाय मी जे काय पदार्थ बनवते ते आवडीने खाणारा एक नवरा मिळेल. या तीन कारणासाठीच मी लग्न केलंय तुमच्याशी. आणि माझ्या बरोबर प्रेम वगैरे? प्रेम वगैरे काही नसता. ते सुपरस्टिशन आहे त्याला काय म्हणतात अंधश्रद्धा. अच्छा ते राधिका वहिनीने पण सांगित होतं की ह्याच तीन गोष्टींसाठी त्यांनी सौमित्रशी लग्न केलं होतं. आता सांग त्यांच्या पण सौमित्रवर प्रेम नाही आहे वगैरे? हा खर तर जो माणूस आपला असतो ना त्यांच्यावरच आपण असं प्रेम करतो. कळलं का? वा कमाल हुशार आता तुम्ही सर. त्याच्यासाठी तुम्हाला 10 out of 10. व्हेरी गुड. थँक यू. पण मला एक सांग हे सगळं आपल्याला जमतं हे सगळं सौमित्र आणि राधिकावनी नाही जमतं पण गुरुनाथचं काय? तुला वाटतंय का ह्या तिन्ही पैकी एक पण गोष्ट त्याला जमेल? नाही त्यांच्या बाबतीत नाही होऊ शकत. खर तर ना चांगलं मॅरिड लाईफ काय असतं हे या माणसाला ना कधीच कळणार नाही. सतत आपलं इथून तिथे तिथून तिथे भटकत असतात. हा बट ते आपल्या श्रेयस शनाय प्रकरण ते संपलं बरं झालं. हो वेळच सावरला तो. आता विनाकारण तो फरफड करत असतो. हा बट सर तो तिथून निघाला म्हणजे शांत बसेल असं नाही ना. तुम्ही बघाच थोडे दिवस थांबा लगेच कुणाच्या तरी प्रेमात पडतोय की नाही ते बघा. श्रेयस आहे तो. अरे मला सांग तुला काय वाटत तो आता कुणाच्या प्रेमात पडेल सांगू. माया. अप्पा तू खर सांगत आहे का? तो काय गुरुनाथ आणि माया मिळून हे असले खेळ खेळून राहिले. ही माणसं अशी इतक्या कालच्या तराला जाऊ शकतात विश्वास बसत नाही. कशी बरं करतात ची नशीब आपलं. शन्या आता पूर्वीची शन्या राहिली नाही. तशी असती का? नाही तर आता पळून गेली असती ती सौमित्र सोबत. आई शन्या लाग जाईल पण सौमित्र असं कधीच करणार नाही. तू कधीच फसवणार नाही मला. ते खरंच आहे म्हणा. सगळेच पुरुष के माया गुरुनाथ सारखी नसतात बरं. आई ते जाऊ दे. मी एका वेगळ्याच कामासाठी इथे आले. अहून तू शन्याबद्दल काय ती सांगणार होती ना? शन्याचं लग्न ठरलंय. लग्न ठरते ती ती का? कोण आहे कोणासोबत? ओ सांगते. तुम्हाला आठवतोय का तिचा बॉयफ्रेंड तो कुणाल कॉलेज मधला? पप्पा असे कितीतरी असतील. आई कुणाल बरोबर शोधत आला तो. आई बाई खरं आहे का? चांगलंच आहे बाई शनियाच्या बाबतीमध्ये आज पहिल्यांदा काहीतरी चांगलं घडून राहिलं आहे. खरंय. हा पण आई हे अजून कोणाला माहिती नाहीये. तुम्ही पण कोणाला सांगू नका. काय गुरुनाथना कळलं ना चौघीच प्रॉब्लेम क्रिएट करते म्हणून. नाही बाई ही बातमी माझ्याकडनं दुसरीकडे कुठे जाईन असा विचार मनात सुद्धा आणू नको बरं. माझ्या गुरुनाथनं ज्यांच्या ज्याईचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जर का काही चांगलं घडत असेल त्यांचं आयुष्य मार्गी लागत असेल तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच नाही. आई किती मोठं मन आहे तुमचं. तुमच्या मुलांनी हे सगळं असं वागून सुद्धा तुम्ही सगळ्यांबद्दल इतका चांगला विचार करताय. तुम्हाला कौतुक करत आहे का?
अगं बाई, ज्या बाईनं तो आयुष्य बर्बाद केलं त्याच बाईचं जीवन चांगलं व्हावं, मार्गी लागावं, त्यासाठी तू लग्नाची बोलणी करत आहेस. हा तुझ्या मनाचा मोठेपणा नाही का? तसे तुमचे संस्कारच नाहीत का? वापस माझं कौतुक करताय तू. कौतुक करण्यासारखे आहातच तुम्ही. लग्न कवा आहे? तारीख काही ठरली का? हो हो, सगळं ठरलंय आई. फक्त इतकंच आहे की पत्रिका छापणार नाही आहोत, म्हणून मेसेज करते तुम्हाला, म्हणजे लक्षात ठेवण्याची गरजच नाही. ठीक आहे, वाट पाहिन बरं. मला कळत.